काय पाहिजे, तर त्यांना ना भगवत दहशतवाद पाहिजे, ना त्यांना जात पाहिजे, ना राजकारण. संपूर्ण प्रत्येक जे सोलापुरामध्ये राहणारे जे लोक आहेत मी तेच सांगितलं सोलापूर मधल्या. मी तुमचा मुद्दा समजला मला. सोलापूर मधल्या युवकांना माझा त्या ठिकाणी संकल्प आहे, येत्या काळामध्ये सोलापूर मधल्या युवकांना सोलापूर मध्येच हाताला काम भेटलं पाहिजे. आणि माझा विश्वास आहे की माझ्या कर्तृत्वावर माझा विश्वास आहे. मी आमदार असताना जे माझ्या तालुक्यामध्ये काम केलंय, विकासाची गंगा आणली आहे, मी हजारो लोकांचे ऑपरेशन केलेले. आपण जर मला जर माझ्या प्रोफाईलवर जर गेला तर गोर गरीब जनतेचे हजारो लोकांचे करोडो रुपयांचे ऑपरेशन केलेले आहेत. विकासाची गंगा आणली आहे. मी माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 3000 कोटीचे एका विधानसभा मतदारसंघामध्ये काम आणलेले आहे आम्ही. त्यामुळे मला विश्वास आहे, मोदीजीने घराघरामध्ये पाणी दिलं, जलजीवन मिशनच्या माध्यमातून मोदीजींनी घराघरामध्ये स्वच्छतागृह दिले, मोदीजींनी माता भगिनींना वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आणल्या, इथल्या असणाऱ्या छोट्या छोट्या कारागिरांना विश्वकर्मासारखी योजना मोदीजींनी आणली, छोट्या छोट्या पांटपरीवाल्यापासून त्या ठिकाणी हातगाड्यावरील लोकांसाठी स्वनिधी योजना आणली, मुद्रा योजना आणली. सोलापूर MIDCचा जो विषय आहे त्याच्यासाठी सुद्धा आता मोठा निधी आलेला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतोय. मी कुणालाही भेटणार नाही. मी त्या ठिकाणी कुणा, हे मोठे लोक आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे, हे माजी मुख्यमंत्रीच्या परिवारातले, मी कुणालाही भेटणार नाही. मी माझ्या सोलापूरच्या युवकांना सोलापूरमध्ये काम भेटलं पाहिजे याच्यासाठी जीवाचं रान करेल, प्रसंगी खासदारकीपणाला लावेल, परंतु मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सोलापूरचा चौबाजूने विकास झाला पाहिजे. ही माझी अतिशय प्रामाणिक भूमिका आहे.